नाना पटोले प्रतिक्रिया देत म्हणाले की महाराष्ट्र पुरोगामी आहे. धर्माच्या नावाने निवडणुकीत भाजपाने मत मागितली असून सर्व आघाड्यांवर भाजपा अपयशी ठरल्याचा आरोप पटोले यांनी केला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे कोरोना काळात ज्या पद्धतीने काम केले त्याचा निकाल आता दिसत असून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नवीन कोळसा खाण निर्मित न करणे, रोजगार निर्मित न करणे आणि विद्युत प्रकल्प कोळसा पुरवठा करणे या सर्व गोष्टींमुळे देश अंधारात चाललाय अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आणि शाहू महाराजांच्या जन्म आणि कर्मभूमीवर ही निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीनं धर्माच्या नावानेच त्या ठिकाणी मतं मागण्याचा जो प्रयत्न केला, केंद्राचं भारतीय जनता पार्टीचं सरकार प्रत्येक गोष्टीवर अपयशी ठरलं. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून देशाला आर्थिक खाई झोकून घेतलं, देशाला 50 वर्षांनी मागे नेलं आणि हे सगळे विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न कोल्हापूरच्या भूमीमध्ये करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला. पुरोगामी महाराष्ट्राने कोल्हापूरमधून एक संदेश केंद्रातल्या भाजपच्या सरकारला दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आज जो निकाल येतो आहे की काँग्रेसच्या उमेदवार आमच्या जयश्रीताई जाधव या चांगल्या मतांनी निवडून यायला जी सुरुवात झालेली आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बद्दलची भूमिका आमची आहे. आम्ही विधानसभा आणि लोकसभेबद्दलचं कुठलंही आता त्याबद्दलचं आमची चर्चा नाही. त्याच्यामुळे या सगळ्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचं जे गेल्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काम सरकारने केलं त्याचा निकाल आता आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या 8 वर्षामध्ये नवीन कोळशाच्या खाणीची निर्मिती न करणं, त्या ठिकाणी रोजगार निर्मिती न करणं आणि कोळसा जो मोठ्या प्रमाणात विद्युत प्रकल्पाला लागतो तो कोळसा पुरवठा न होणं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रच नाही तर देश अंधारात चाललेला अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि केंद्र सरकारची जी पॉलिसी आहे की देशाला आर्थिक खाईतमध्ये नेऊन आणि रोजगार मुक्त म्हणजे रोजगार विना ठेवायचं आमच्या तरुणांना अशा पद्धतीची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेचं निश्चितपणे आज सगळ्या लेवलवर निषेध केंद्र सरकारचा भारतीय जनता पार्टीचा होतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.